श्रीराम मधनं गोदावरी विरा वाळूच केंद्र. तर आम्ही 2004 पासूनच बापूकडं आहे. तर मग काय झालं, आमच्या जावाई जालन्या नसतात. मग ते म्हणले की मामी यायचं का तुम्हाला मुंबईला यायचं का बापूकडं. तर मी म्हणलं बघू आता यायचं का काय नाही. म्हणे उदी प्रसाद आहे आणि तुमचं नाव दिलेलं आहे. तर मी म्हणलं नाही हो, कसं दसरा आहे म्हणलं आणि मी काही येऊ शकत नाही म्हणलं. घरचे लोक काय म्हणतात काय नाही हे मला काही सांगू शकत नाही मी. नाही नाही म्हणे तुम्ही या. मग नंतर गोविंदला म्हणले ते की अरे आईला घेऊन ये. मग माझा मोठा मुलगा म्हणला नाही नाही आई सगळं सोड आणि वापूरच्या समोर तुला आणि बापूचा उदी प्रसाद मिळायला लागला. तू घे म्हणला उदी प्रसाद घे ना, आपलं भाग्य आहे म्हणला तुझं, खूप तुझं नाव दिलं. म्हणलं काही हरकत नाही. मी सगळं घरचं आवरून चारच्या गाडीनं निघले. जालन्याला पोहोचले संध्याकाळी. मग सगळी अशीच बापूंची चर्चा चालू होती चालू होती. म्हणलं आपण तर नवीन आहे, आपण काय करणार तिथं काय बोलणार. जाऊ द्या म्हणलं, जे आहे तो सद्गुरू आपला करून घेणार आहे. गेले. माझा नंबर 27 होता. माझं नाव होतं गोदावरी विरा 27 नंबर. आणि मग गेल्यावर तो नंबर माझ्या हातात दिला आणि मग सगळं दर्शन घ्यायला तो नंबर माझ्या मुठीतच. पण कुठं नंबर पडला हा मला आठवत नव्हता. मी कुठं दर्शन घेतलं, माझ्या मुठीतला नंबर कुठं पडला. मी अक्षरशः खूप खूप रडत होते की मग आता काय करणार. आमचे जावाई जवळ आले, म्हणले तुम्ही रडू नका काही नका, माझा नंबर तुम्हाला देतो, तुम्हाला उदी प्रसाद मिळवतो. पण माझं एकच की मी आधी नको म्हणल्यामुळं बापू मला असं झालं का, बापू मी काय केलं, कशामुळं मला झालं असं, म्हणजे माझ्या मनात वेगवेगळे आणि सतत मी रडत होते. मग आपलेच एक बापू भक्त माझ्याजवळ आले आणि त्यांनी विचारलं का रडतात हरिओम. मी म्हणलं असं असं झालं म्हणलं. आणि 3 ते 4च नंबर राहिलेत, काही हरकत नाही म्हणे, तुम्हाला नंबर मिळून जाईल. बरं म्हणलं. म्हणजे थोडं वाटलं मला की नंबर मिळून जाईल म्हणल्यावर दुसरा देतील मला लिहून ते. पण तोच नंबर त्या माणसाने मला त्यावेळेस आणून दिला मग मला इतकी खुशी झाली की मी सांगू शकत नाही. खूप छान वाटलं. गेले, रुमाल घेतला, बापूंना हरिओम म्हणले नाही बरं का, रुमाल घेतला आणि हे केलं. मी बापूकडून उदी घेतली आणि सगळे आले. मला त्यावेळेस खूप आनंद, म्हणजे माझ्या याच्यात मावतच नव्हता आनंद की आपल्याला ते नंबर सापडला, आपल्याला उदी मिळाली. आणि मग बसले, मग सगळ्यांचं झालं उदी प्रसाद आणि बापू घरी निघाले त्यावेळेस माझ्या तोंडातून इतका जोरात आवाज निघाला बापू हरिओम. बापूंनी माझ्यापेक्षा जोरात म्हणले हरिओम. सगळेजण माझ्याकडे बघत होते की काय बाबा एवढ्याने हरिओम सगळ्यांना. पण काहीच नाही, मला आनंदाच्या भरात काही सुचलं नाही. हरिओम श्रीराम अंबज्ञा.